मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सी के गुड फार्म युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीन ते चार महिन्यापर्यंत कराडांची काळजी कशी घ्यायला पाहिजे तर त्याच्याविषयी माहिती बघणार आहे तर शेळीपालन व्यवसायामध्ये करडांचं नियोजन थोडंसं अवघड मानलं जातं तर दोन नंबरला म्हणजे शेळीपालन व्यवसायामध्ये दो सगळ्यात अवघड विषय म्हणजे टायमाला शेळ्या माजा येणं आणि दोन नंबरला अवघड विषय म्हणजे करडांचं नियोजन तर कराडांचं नियोजन योग्य पद्धतीनं तर कशा पद्धतीने करायला पाहिजे त्याचं काय चारा जो आहे तर कशा पद्धतीने तुम्ही द्यायला पाहिजे ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजार असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून मी जो व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ बघता येईल तर मित्रांनो करडांचं नियोजन हे शेळीच्या गाभण काळापासून सुरू होतं तुम्ही असं म्हणता असाल की शिळवी आल्यानंतर आपण त्या शेळीला खुराक वगैरे चांगला देव त्यामुळे शेळीला दूध वाढेल किंवा शेळी आल्यानंतर त्या कराडाला चांगला चारा खुराक देव्या त्याच्यानंतर वजन वाढ होईल तर असं होणार नाही कारण तुम तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ॲक्च्युली त्याचा बेस क्लिअर असणं गरजेचं आहे बेस क्लिअर म्हणजे तर ते पिल्लू जे आहे ते तंदुरुस्त जन्माला येणं ते खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे तर त्यासाठी तुम्ही काळात शेळीची व्यवस्थित काळजी पाहिजे जर जर आपण काळात तुम्ही काळजी घेतली तर काय होणार होणार आहे आहे की पिल्लू तंदुरुस्त तर त्याच्यानंतर बघा शेळी तुम्हाला औषधाचं एक सांगतो तर औषधामध्ये पहिलं पंधरा दिवस तुम्ही एक टाइम पिंकू ग्रायप वॉटर आणि त्याच्यासोबत ए टू झेड सिरप द्यायचं पंधरा ते वीस दिवसापर्यंत तुम्ही मल्टीस्टार हे औषध द्यायचं विसाव्या दिवशी जंतनाशक करायचं जर पिल्लू तंदुरुस्त असेल आणि वीस ते तीस दिवसापर्यंत तुम्ही मग दुसरं लिव्हर टॉनिक द्या त्याच्यामध्ये ब्रोटॉन आहे ब्रॉटान दहा दिवस दिल्यानंतर तुम्ही ओस्टवेट आणि वायमब्रायल हे दोन्ही मिक्स करून द्या कॅल्शियम द्या आणि त्याच्यानंतरचं दहा दिवस तुम्ही मल्टीस्टार औषध द्या आणि त्याच्यानंतर बघा एक महिना कंप्लीट झाला तर तुम्ही दुसरं जंतनाशक द्या त्याच्यामध्ये निलजान द्या त्याच्यानंतर पुढं तुम्हाला औषधाचं शेड्यूल सांगतोय दहा दिवस लिव्हर टॉनिक दहा दिवस कॅल्शियम आणि दहा दिवस मल्टीविटॅमिन्स त्याच्यानंतर जंतनाशक अशा प्रकारे प्रत्येक महिन्याला तुम्ही जंतनाशक करायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पहिल्यांदा विसाव्या दिवशी जंतनाशक करायचं आणि त्याच्यानंतर बघा प्रत्येक महिन्याला जंतनाशक करायचं आणि तीस दिवसाच्या मध्ये जे दहा तीस तर तीस दिवसाच्यामध्ये तुम्हाला जे तीन औषध सांगितलेले लि, टॉनिक कॅल्शियम आणि मल्टीविटामिन्स ते द्यायचं तर ह्याच्यामध्ये बघा वजन वाढ जी आहे तर तीन महिन्यापर्यंत चार महिन्यापर्यंत तर हे नव्वद टक्के शेळीच्या दुधावरती डिपेंड आहे तर तुम्ही दूध भरपूर पाजणं गरजेचं आहे तर दूध येण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तर त्या शेळीला चारा खुराक वगैरे चांगलं देणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे तर त्याच्यानंतर बघा विषय जो येतो सर्वसाधारण एक महिना सवा महिना झाला तर ते जी करड आहेत ना तर ते बाहेरचा चारा खायला ला वगैरे सुरू करतात तर त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे तर त्यावेळेस सत्तर तीसचा रेशो ठेवायला पाहिजे म्हणजे सत्तर टक्के सुका चारा आणि तीस टक्के ओला चारा तर सत्तर टक्के म्हणजे त्यात तुरीचं भुसकट सोयाबीनचं भुसकट हरभरा त्याच्यानंतर हरिपत्ते आहे भुईमुगाचं वेल आहे तर ते तुम्ही सत्तर म्हणजे दोन वैरणी तुम्ही सुक्या चाराच्या आणि ओल्या चाराची एक वैरण म्हणजे जसं की तुती आहे शेवरी आहे सुबाबळ आहे स्मार्ट नेपेर आहे किंवा मेथी घास आहे तर ह्याची एक वैरी करणं गरजेचं कर आहे आणि खुराक जो तुम्ही देत आहे करडांना तर दोन टाइम खुराक द्यायला पाहिजे सकाळ आणि संध्याकाळी तुम्ही खुराक द्यायला पाहिजे तर खुराकामध्ये जसं की तुम्हाला दाखवतोय आता आपण खुराक दिलेला आहे तर खुराकामध्ये आपण आपण जो रेशन बॅलन्स केलेला खुराक तयार केलेला आहे जसं की मका गहू हरभरा सोयाबीन खपरी सरके मिनरल मिक्सर आणि मीठ आणि हळद थोडी आपण मिक्स करतोय तर त्या पद्धतीने खुराक केलेला आहे तर खुराक तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी द्यायला पाहिजे दोन टाईम आणि करडांना सर्वसाधारण अडीच महिन्यात दोन टाइम दूध पाजायचं आणि त्याच्यानंतर एक टाइम घ्यायचं आणि तीन महिन्यापर्यंत दूध पाजायचं आणि दूध पाजायचं त्याच्यानंतर बंद करायचं तर हे तुम्हाला दिसतात हे पावणे तीन महिन्याची त्या करडांचे वजन वाढ झालेले सर्वसाधारण किलोच्या आसपास पंचवीस सव्वीस सत्तावीस काही काही पिल्लांचं तीस किलो पर्यंत वजन झालेलं आहे तर तीन महिन्यामध्ये तीस किलो वजन होत आहे तर अशा पद्धतीने नियोजन करा भरपूर दूध त्या पिल्लांना पाजा आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला सांगितलंय सत्तर तीस चालू द्या चारा सुका चारा द्या आणि खुराकामध्ये जे सांगितलेलं तुम्हाला घटक आहे तर ते खुराकामध्ये घटक द्या तर निश्चित तुम्हाला ह्याच्यातून चा तुम खूप चांगला फायदा होणार आहे तर कर्डांचं नियोजन अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि तिसाव्या दिवशी तुम्ही आंतरविषयाचं लसीकरण करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने जर कर्डांचं नियोजन केलं तर तुमच्याकडचंही करडांची वजन वाढ ही खूप चांगल्या प्रकारे होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद